नमस्कार, मी प्रदीप गणपतकाज वेतुम सर्व रसिक प्रेक्षकांचं, श्रोत्यांचं आणि माझ्या व्ह्यूअरचं सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीनच चॅनलमध्ये GS ऑल इन वनमध्ये। दिवाळी संपता संपता वेद आम्हाला लागतात ते तुळशीच्या लग्नाचे, कारण दिवाळीनंतर न पुन्हा एकदा फटाक्यांच्या पिशवीला हात लागतो ते म्हणजे तुळशीच्या लग्नाच्या दिवशी। आम्ही लहान असताना पंढरपुरातील तुळशीचे लग्न लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आमच्या येथील तुळशीचे लग्न लागतात, त्यासाठी आमच्या येथील सर्वजण त्यासाठी लागणाऱ्या तयारीत गुंतून जायचे। मग टेलरकडून विविध आकर्षक अशा कपड्यांचे तुकडे आणायचे आणि मग आडवी आणि उभी काठी आणून त्यांना नवरा नवरीचा आकार देत यायचा। मुली आपल्या विविध गंधांच्या रंगांनी त्यांना सजवत असत, त्यामध्ये विविध प्रकारचे शेले, उपरणे, चुनरी इत्यादींचा समावेश असायचा। नवरीचा मामा म्हणून तुळशीच्या शेजारी ऊस उभा करण्यात यायचा आणि कोणाचे नवरा नवरी सुंदर आकर्षक आहेत याची चढावड लागायची। आमच्या मंडळातील पिठले मामा हे सर्व परिसराचे भटजी असायचे। ते त्यांच्या विनोदी शैलीत हातात पिशवी, डोक्यावर गांधी टोपी आणि शुभ्र पांढऱ्या वस्त्राचे अंतरपाट घेऊन प्रत्येक घरात जाऊन आली का तुमची नवरी मांडवाखाली म्हणत आम्हा लहान मुलांना सोबत घेऊन संध्याकाळीच्या वाजण्याच्या सुमारास निघत असत। प्रत्येक घरातून एक नारळ आणि कोणी शक्य असल्यास दिवाळीचे फराळ त्यांना द्यायचे। आम्ही मोठ्या आनंदाने त्यांची पिशवी घ्यायचो आणि शेवटीला जेवण पिठल्यांच्या मानवात आहे असे म्हणत सर्वांना आमंत्रित करायचे। त्यांच्या पारंपरिक पद्धतीचे मंगलाष्टके आणि खणखणीत आवाजाने खऱ्याखुऱ्या लग्नाला आलो आहे असे भासायचे। शेवटी सर्व नारळ त्यांच्या घरी फोडून सर्व फराळ एकत्र करून ते वाटायचे। आम्ही टी शर्टची झोळी करून जेवढं खोबरं घेता येईल तेवढेच पाहायचो। खरंच गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी।
आणि अशा प्रकारे तुळशी विवाह आमच्या इथे पहिला साजरा व्हायचा. धन्यवाद.